मौनी अमावस्या 11 फेब्रुवारी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे। तसंही प्रत्येक महिन्यात अमावस्या येते आणि संपूर्ण वर्षभरात 12 अमावस्या येतात। मित्रांनो, या 12 अमावस्यांपैकी मौनी अमावस्येचं स्वतःचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, महत्व आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार मौनी अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावशाली आणि शीघ्र फलदायक असतात, म्हणजेच त्यांचं फळ हे आपणास तात्काळ प्राप्त होतं। आज आपण मौनी अमावस्येच्या रात्री करावयाचा, माता लक्ष्मीस प्रसन्न करणारा एक असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या जीवनातील गरिबी, दरिद्रता आणि कंगाली दूर होतात, मोठ्यात मोठ्या धनसमस्या दूर होतात, पैसा प्राप्तीमध्ये, पैसा घरात येण्यामध्ये जे काही अडथळे आहेत, अडसर आहेत, ते सुद्धा या उपायाने नक्की दूर होतात। माता लक्ष्मींच्या कृपेने धन, वैभव, ऐश्वर कधीच कमी पडत नाही। मित्रांनो, चला तर जाणून घेऊया की या मौनी अमावस्येच्या रात्री हा उपाय आपण नक्की कसा करायचा आहे। त्यापूर्वी छोटीशी विनंती, आपण जर अजूनही आमच्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन अवश्य दाबा। मित्रांनो, हा उपाय आपण रात्री करायचा आहे। आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे, ईशान्य म्हणजे पूर्व दिशा ज्या दिशेने सूर्य उगवतो आणि उत्तर दिशा यांच्या मधली जी दिशा आहे त्या दिशेला आपण ईशान्य दिशा असं म्हणतो। ही दिशा देवतांची, देवांची दिशा मानली जाते। या दिशेला देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच धनप्राप्तीचे अनेक उपाय या दिशेला अनेक लोक करतात। मित्रांनो, आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे तो कोपरा आपण शोधावा आणि त्या ठिकाणी व्यवस्थित साफसफाई करावी, स्वच्छता करावी। ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी देवी देवतांचा वास असतो। ही साफसफाई केल्यानंतर आपण त्या ठिकाणी मुठभर तांदूळ टाकावेत। होय, मुठभर तांदूळ, हे तांदूळ न तुटले फुटलेले असावे, म्हणजे अखंड असावेत। अखंड अक्षत आपण टाकायचे आहेत आणि त्या तांदळांवरती आपण एक दिवा ठेवायचा आहे। हा दिवा मातीचा असेल तरीही चालेल किंवा इतर धातूंचा असेल तरीही चालेल। हा दिवा ठेवल्यानंतर आपण त्यात तूप टाकणार आहोत। हे तूप देशी गाईचं असेल अतिउत्तम आहे, नसेल तर आपण कोणत्याही गाईचं तूप वापरू शकता। गोमातेचं हिंदू धर्मशास्त्रात फार मोठं महात्म्य आहे। गोमातेला आपण मातेचा, गाईला आपण मातेचा दर्जा दिलेला आहे। आपण गाईला आई असं मानलेलं आहे आणि या गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच देवी देवतांना आवाहन करण्यासाठी, आपल्या घरात देवी देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण या गोमातेच्या शुद्ध तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे। मित्रांनो, हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये जी वात आपण लावायची आहे, ही वात लाल रंगाची असावी। आपल्या हातात जो आपण धागा बांधतो, जो कलावा आपण बांधतो, तर तो कलावा, तो धागा जर तो नसेल तर आपण जी रुई असे, जो कापूस असतो, तिला लाल रंग प्रदान करण्यासाठी सिंदूरचा किंवा केशरचा वापर करू शकता। येनकेन प्रकारे आपण लाल रंगाची वात त्या ठिकाणी लावायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। मित्रांनो, हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची जी वात आहे ती ईशान्य दिशेला असेल याची काळजी घ्या आणि त्यानंतर या दिव्यासमोर बसून, हे पहा, दिव्यासमोर बसताना, दिवा हा ईश्वर स्वरूप आहे, देव स्वरूप आहे, त्यासमोर बसताना आपल्या खाली आसन असावं, एखादं वस्त्र खाली अंथरा आणि त्यावरती आपण बसा दिव्याकडे तोंड करून। मित्रांनो, जो दिवा आपण लावलेला आहे त्याखाली आपण जे तांदूळ टाकलेले आहेत, जे अक्षत आहेत, ते या दिव्याखाली आपण आसन म्हणून टाकलेले आहेत। जर तुमच्याकडे तांदूळ नसतील तर आपण फुलांच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाची पानं सुद्धा वापरू शकता। तीही नसतील तर घरातील एखादं पात्र, प्लेट असेल, ताट असेल, डिश असेल, वाटी असेल, यांचाही वापर करू शकता। मित्रांनो, या दिव्यासमोर बसून आपण माता लक्ष्मींच्या मंत्रांचा जप करायचा आहे। हा जप करण्यासाठी कमलगट्ट्याची जर माळ असेल अतिउत्तम होईल। कमलगट्टा म्हणजे कमळाच्या फुलांच्या बिया, ज्या कमळाच्या बिया असतात, या माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच माता लक्ष्मीस प्रिय असणाऱ्या कमलगट्ट्याच्या माळेवर आपण हा जप जर केला तर अत्यंत शुभ फल नक्की प्राप्त होतात। जर नसेल कमलगट्ट्याची माळ तर आपण स्फटिकांचीही माळ वापरू शकता। स्फटिकांचीही नसेल तर तुळशीची माळ वापरलीत तरीही चालेल। तर मित्रांनो, या माळेवरती माता लक्ष्मींच्या या बीज मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे। मित्रांनो, जर तुम्हाला मंत्र जाप करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचाही पाठ करू शकता। अत्यंत उत्तम मानला जातो कनकधारा स्तोत्र। किंवा श्री सूक्ताचा पाठ केला तर तोही उत्तम फलदायक मानला जातो, कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्ताचा पाठ। मित्रांनो, मंत्र असा आहे, ओम श्रीम श्रियै नमः, ओम श्रीम श्रियै नमः, ओम श्रीम श्रियै नमः। हा माता लक्ष्मींचा बीज मंत्र आहे। याचा 108 वेळा जप
आपण अवश्य करा, मनातल्या मनात जर केलात अति उत्तम राहील। कारण मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्येस मौन राहण्याचं फार मोठं महत्व सांगितलेलं आहे। मित्रांनो, आपल्या जीवनात जर वंशवृद्धी होत नसेल, वंश वाढत नसेल, मूलबाळ होत नसतील, पितृकृपा जर प्राप्त होत नसेल, पितृदोष असतील, धनप्राप्तीचे जर योग निर्माण होत नसतील, गरिबी असेल, तर आपण या दिवशी हा उपाय तर करायचा आहे, सोबतच गोरगरिबांना तिळाचं दान करा। भगवान श्रीहरी श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मींची विधिवत पूजा करा आणि त्यांच्या पूजेमध्ये आपण तीळ नैवेद्य म्हणून नक्की अर्पण करा। तसंच त्यांच्या पूजेत आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर तोही अति उत्तम मानला जातो। आपल्या हातून कळत नकळत जी काही पापकर्म घडलेली असतात, या पापकर्मातून त्यामुळे आपल्याला मुक्ती मिळते। आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी येत आहेत, आपली जी कामं असफल होत आहेत, अपयशी होत आहेत, त्या पाठीमागे आपल्या हातून जी काही पापकर्म घडलेली असतात, या पापकर्मांचा फार मोठा वाटा असतो। अनेकांना या गोष्टी समजत नाहीत, फक्त टोटके करतात, उपाय करतात आणि मग त्याचा प्रभाव दिसून येत नाही। आणि म्हणून पापमुक्तीसाठी या दिवशी कोणत्याही गोरगरिबास पोटभर जेवू घाला, पोटभर खाऊ पिऊ घाला, अन्नदान करा, उनी वस्त्रांचं म्हणजे गरम कपड्यांचं दान करा। मित्रांनो, या गोरगरिबांचे आशीर्वादच आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दोष नक्की दूर करतील। या अमावस्येचं नाव मौनी अमावस्या आहे आणि म्हणून या दिवशी जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करा, कुणाचाही अपमान करू नका। हे पहा, आपण जर एखादा उपाय करत आहोत, टोटका करत आहोत, तर त्या तिथीचे काही नियम सुद्धा आपण नक्की पाळायला हवेत। आणि म्हणून जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करा, अगदी आवश्यक आहे तिथेच बोला आणि एखाद्या व्यक्तीचा अपमान करू नका, विशेष करून महिलांचा अपमान, एखाद्या बुजुर्ग, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान, वयोवृद्ध व्यक्तींचा अपमान, एखाद्या बालिकेचा अपमान आपण चुकूनही करू नये। आपल्या तोंडून कटु शब्द निघणार नाहीत याचीही आपण पुरेपूर काळजी घ्यावी। मित्रांनो, जो उपाय आज आपण या दिव्याचा केलेला आहे, दुसऱ्या दिवशी म्हणजे या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आपण हा जो दिवा प्रज्वलित केला होता तो पुन्हा एकदा घासून पुसून आहे त्या ठिकाणी पुन्हा आपण ठेवू शकता, किंवा जर तो एक्स्ट्रा असेल तर ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आपण ठेवून द्या। आणि हा उपाय केल्यानंतर, हा महा उपाय आहे, हा उपाय केल्यानंतर आपल्या जीवनात धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होतील। मात्र ते निर्माण होत असताना हे सर्व माता लक्ष्मींच्या कृपेने घडून आलेले आहे, भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या कृपेने घडून आलेले आहे, हे मात्र लक्षात ठेवा। या मौनी अमावस्येच्या सायंकाळी सूर्यास्त होताना माता तुळशी समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करण्यास विसरू नका। मित्रांनो, तुळस ही विष्णू प्रिय आहे, भगवान श्रीहरी श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तिला विष्णू प्रिया हे नामाभिधान मिळालेलं आहे। आणि म्हणून माता तुळशी समोर एक दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील समस्या दूर करण्याची, इच्छांची पूर्ती करण्याची, मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना तिथेही अवश्य करा आणि माता तुळशीच्या जास्तीत जास्त प्रदक्षिणा घाला। ज्यांना शक्य आहे 108 प्रदक्षिणा घाला आणि हे सर्व करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा सातत्याने जप करा। मित्रांनो, या अमावस्या तिथी संपूर्ण दिवसभरात जर मनातल्या मनात किंवा अगदी तोंडाने पुटपुटून आपण या महामंत्राचा, या महाविष्णू मंत्राचा जप केलात तर आपल्या जीवनातील समस्या दूर होण्यास काळ लागणार नाही। आपल्या सर्वांच्या जीवनात भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मींच्या कृपेने असीम धन वैभव सुख सौभाग्य बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद। ओम नमो नारायणा।